हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी टॉपिक नंबर 5.10। इट इज वेरी मच बिगिनर बट अ वेरी इजी टू अंडरस्टैंड। व्हाट इज द हेडिंग ऑफ द टॉपिक, नेम ऑफ द टॉपिक? कंपोजिशन ऑफ टू SHMs। कंपोजिशन मीन्स मिक्सिंग एडिशन ऑफ टू SHMs। दोन SHM एकाच वेळेला एकत्र करायचे, जसं ॲड करायचे। दॅट टू SHMs हॅविंग सेम पिरियड अँड अलॉंग सेम पाथ। पिरियड सेम असेल, ॲम्प्लिट्यूड डिफरंट असेल, पण पाथ रस्ता एकच असेल। म्हणजे आता याच्यासाठी एक्झाम्पल आहे, शिवण यंत्राची सुई, मशीन ऑफ ए सेविंग मशीन निडल। सेविंग मशीन निडल म्हणजे शिलाई करायचं मशीन असतं ना, त्याची सुई। समजा ही एक सुई आहे आणि ही दुसरी सुई आहे। हे जर आपण सुईची लेंथ वाढवली ॲट अ टाईम, तर त्यांचं रिझल्ट तयार होईल। आता दोघं सुया लहान, सुई जी होती निडल त्या वेगवेगळ्या होत्या, तेव्हा त्यांचा जो पिरियड किंवा जे पण फिजिकल फॅक्टर्स होते, तर ते आता एकत्र करायचे। म्हणजे दोघांचं एकत्रीकरण, दोघं सुया एकत्र केल्या तर एकच सुई जर बनवली तर तिचा ॲम्प्लिट्यूड काय राहील आणि फेज, इनिशियल फेज किंवा सुरुवातीचा फेज आपण म्हणतो तो काय राहील, तर त्याच्यासाठी स्पेशल केसेस आणि ॲम्प्लिट्यूड काय राहील। ॲम्प्लिट्यूड आता दोघांचा ॲम्प्लिट्यूड थोडा थोडा होता, ॲड केल्यावर तो थोडा मोठा होईल ॲम्प्लिट्यूड वगैरे। जो पण चेंज असेल तो म्हणजे टू फाइंड रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर अँड टू फाइंड इनिशियल फेज ऑफ रिझल्टंट SHM। ह्या दोन गोष्टी, हे दोन फॉर्म्युले आपण मिळवणार आहे आणि ह्या दोघांच्या प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी खूप खूप फायदा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट। तर हा टॉपिक जो वेटेज खूप मोठे आहे, म्हणजे मोर दॅन 4-5 मार्क्स आहे। म्हणजे हा क्वेश्चन नंबर 27, 28, 29, 30, 31 शेवटचे डी सेक्शनमध्ये जे 5 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे पर क्वेश्चन 4 मार्क्स। तर 4 मार्क्ससाठी याचं वेटेज आहे। आता 4 मार्क्स, 5 विचारले जातात, पैकी तुम्हाला 3 लिहायचे असतात, म्हणजे 12 मार्काचा तो सेक्शन आहे। आता बघा, कंपोजिशन ऑफ टू SHMs हॅविंग सेम पिरियड अँड अलॉंग सेम पाथ। आता इथं थोडंसं ब्ल्यू कलरच्या पिक्चरमध्ये थोडं प्रॉब्लेम येत असेल, परंतु क्लिअरली मी बोलतो आहे। ह्या मेथडला ॲनालिटिकल मेथड असं म्हणतात। काय म्हणतात? ॲनालिटिकल ट्रीटमेंट किंवा ॲनालिटिकल मेथड। व्हेरी IMP, लक्षात ठेवा। हा डेरिवेशन आहे, मोठं डेरिवेशन आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे, सोपं आहे। आता बघा, क्वेश्चन असा येऊ शकतो, डिस्कस ॲनालिटिकली। ॲनालिसिस, ॲनालिटिकलचा अर्थ काय होतो? ॲनालिसिस करणे। ॲनालिसिस करणे म्हणजे पृथकरण करणे, पृथकरण करणे। पृथकरण म्हणजे काय? मोकळं मोकळं करून त्याचा स्टडी करणे, दॅट इज ॲनालिटिकल मेथड। डिस्कस ॲनालिटिकली द कंपोजिशन ऑफ टू SHMs ऑफ सेम पिरियड अँड पॅरलल टू इच अदर। आता बघा, दोन सुया पॅरलल टू इच अदर म्हणजे एकावर एक जरी ठेवली पण जाणार येणार एकाच डायरेक्शनला, पॅरलल टू इच अदर। तर डिस्कस ॲनालिटिकली द कंपोजिशन ऑफ टू SHMs। दोन SHMची कंपोजिशन म्हणजे एकत्रीकरण करा, कंपोजिशनचा अर्थ की ज्यांचा पिरियड सेम आहे, पिरियड सेम आहे दोघं SHMच्या, दोन SHM, दोन सुया किंवा दोन स्प्रिंग्स आपण कन्सिडर केल्या, सेम पिरियड। पिरियड म्हणजे काय? एक राऊंड मारायला लागणारा वेळ, बरोबर। अँड पॅरलल टू इच अदर, फाइंड द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, म्हणजे हा फॉर्म्युला मिळवा।
when phase difference is 0 radian, pi by 2 radian and pi radian. आता 0 radian मंजे 0 degree, pi by 2 radian मंजे 90 degree, आणि pi radian मंजे 180 degree. तर याच्या साठीच्या आपल्या केसेस आहेत. मग आता बघा दोन एसएचएम आंसर मध्ये कसे लिहायचे हा क्वेश्चनचा आंसर. हां तर लक्षात ठेवा या चैप्टर मध्ये सगळ्यात मोठं डेरिवेशन हेच आहे, याच्यापेक्षा बाकीचे छोटे आहेत किंवा हे खूप खूप इंपॉर्टेंट आहे. जेईई नीट साठी हे फॉर्म्युले फार इंपॉर्टेंट आहेत. ओके आता आंसर मध्ये काय लिहायचे बघा. कंसीडर टू लिनियर एसएचएम्स हैविंग सेम पीरियड and along same path. दोन SHM consider करा कि ज्यांचा period same आहे, म्हणजे जातात बरोबर येतात पण बरोबर सोबतच येतात, म्हणजे सारखा वेळ ते घेतात एक चक्कर मारायला. आता consider two linear SHMs having same period and along same path आणि त्यांचा रस्ता वेगवेगळा नाही एकच आहे, म्हणजे काय एकाच रस्त्यावरती जाणे येणे आहे. हा सेम पाथ बट विथ डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स, पण त्यांचे ॲम्प्लिट्यूड वेगवेगळा आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे आता बघा हा ए बी रस्ता आहे, ए बी पाथ आहे, याच्यामध्ये एवढं डिस्टन्स किंवा एवढं डिस्टन्सला आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो. हां मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनला कोणत्या पण एक तर इकडची एक्स्ट्रीम घ्या किंवा तिकडची एक्स्ट्रीम घ्या या डिस्टन्सला आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो. तर डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स अँड इनिशियल फेजेस, इनिशियल फेज म्हणजे सुरुवातीची अवस्थापन वेगवेगळी आहे. इनिशियल फेजेस, फेजेस म्हणजे अवस्था. आता बघा द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू ईच एस एच एम. मग दोघांचं एकत्रीकरण करायचं म्हणजे काय, तर ही पहिली एस एच एम आहे. एस एच एमच्या डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन एक्स इज इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता फाय हा इनिशियल फेज असतो. मग याच्यामध्ये वन 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 म्हणजे पहिली एस एच एम आणि टू 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 तोच फॉर्म्युला तोच एकच डिस्प्लेसमेंटचा एक्स इज इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय टू. हां प्लस फाय मग याला सेकंड एस एच एम आहे आणि फर्स्ट एस एच एम आहे. या दोघांची आपण मिक्सिंग म्हणजे कंपोजिशन म्हणजे ॲडिशन करणार आहे. मग एक्स वन प्लस एक्स टू इज द एक्स. आता एक्स म्हणजे दोघांची मिळून जी रिझल्टंट एस एच एम बनेल, दोघांची मिळून एकच एस एच एम बनवायची आणि तिची डिस्प्लेसमेंट एक्स असेल. याचा अर्थ असा दिस इज द कंपोजिशन ऑफ डिस्प्लेसमेंट्स ऑफ टू एस एच एम्स. मग आता बघा ही डिस्प्लेसमेंट ऑफ रिझल्टंट एस एच एम आहे. रिझल्टंट म्हणजे दोघांची मिळून बनणारी जी एकच असेल त्याला रिझल्टंट म्हणतो आपण किंवा एकत्र. आता एक्स इज इक्वल टू ह्या एक्स वनची व्हॅल्यू आहे एक्स वन साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय वन, एक्स टूची व्हॅल्यू आहे ह्या एक्स टूची व्हॅल्यू आहे ए टू साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय टू. ओके आता काय करायचं बघा, याच्या साईन ओमेगा टी प्लस फाय वन च्या फॉर्म्युला घ्यायचा. हा फॉर्म्युला आहे. आता हा लॉग टेबल मध्ये इथं बघा युझिंग युझिंग हे जे फॉर्म्युले वापरावे लागले ते लॉग टेबल मध्ये दिलेले आहेत किंवा मॅथ्स ज्यांच्या आहे त्यांना ते इझी पडतील. हां आता हे दोन स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. हा एक युझिंग युझिंग मी ब्रॅकेटमध्ये सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, यांची ॲडिशन करायची आहे ना याची प्लस याची एक्स वन प्लस एक्स टू. तर बघा साईन ओमेगा टी प्लस फाय आता याची ॲडिशन कशी लिहिली जाते, साईन ओमेगा टी प्लस कॉस सॉरी साईन ओमेगा टी इंटू कॉस फाय वन प्लस कॉस ओमेगा टी इंटू साईन फाय वन. म्हणजे हा ओमेगा टी फाय आणि फाय एकदा साईन एकदा कॉस एकदा साईन.
लक्षात आलं साइन कॉस कॉस साइन ओमेगा टी फाय जसाच्या तसा हा जसाच्या तसा साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन फाय हा फॉर्म्युला आहे. तर ह्याच्यापासून आपल्याला मग याचा यूज करून इथं तर बघा लक्ष द्या याचं एक्सपान्शन कसं करणार आपण ए वन हा ए वन प्रत्येकाला दोघं टर्म्सला मल्टीप्लाय होईल इथं पण ए वन असेल इथं पण ए वन असेल साईन ओमेगा टी प्लस फाय वनची एक्सपान्शन कशी बनेल बघा ए वन जसाच्या तसा साईन ओमेगा टी इंटू कॉस फाय वन प्लस प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साईन फाय वन ए वन ए वन मल्टीप्लाईड राहील दोघांना कॉमन आहे तो दोघांना मल्टीप्लाय करायचा समजलं की नाही ए वन मल्टीप्लाईड राहील साईन ओमेगा टी प्लस फाय वन काय येईल साईन ओमेगा टी इंटू कॉस फाय वन प्लस कॉस ओमेगा टी इंटू साईन फाय वन तसंच याचंही करायचं ए टू ए टू दोघं टर्म्समध्ये असेल हा प्लस आता ह्याचं एक्सपान्शन इतकं मिळालं आता दुसरं एक्सपान्शन जे आहे ते पण तसंच फक्त ए टू असणार ए टू साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय वनचं एक्सपान्शन कसं आहे बघा ए टू दोघं ठिकाणी मल्टीप्लाय करायचे कॉमन आहे म्हणून इथं कॉमन आहे इथं एक्सपांड करायचा साईन ओमेगा टी इंटू कॉस फाय टू साईन ओमेगा टी इंटू कॉस फाय टू प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साईन ऑफ फाय टू बरोबर मग हे असं बनवतं आता एका खाली एक लिहिण्याचा उद्देश असा की सारखं सारखं दिसलं पाहिजे बरोबर तर ह्या ठिकाणी आपण दोघं एका खाली एक मुद्दामच लिहिलेले आहे हा पर्पजली लिहिलेले आहेत आता या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ चार टर्म तयार झाल्या किती टर्म्स आहेत वन टू प्लस मी इथं लिहिलं नाही त्याच्या खाली येण्यासाठी प्लस थर्ड टर्म प्लस फोर्थ टर्म आता पुढची स्टेप काय करायचं बघा ए वन ए टू फाय वन अँड फाय टू ए वन ए टू फाय वन अँड फाय टू आर कॉन्स्टंट्स हे फिक्स आहे आता ॲम्प्लिट्यूड बदलणार नाही आहे म्हणजे ए वन ए टू फिक्स आहेत फेजेस पण फिक्स आहेत अँड ओमेगा टी इज व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे चेंजेबल म्हणजे ते बदलू शकणार आहे कारण तिथं टाईम फॅक्टर आहे त्याच्यामुळे ओमेगा टीची व्हॅल्यू चेंज होते ओके तर ओमेगा टी इज व्हेरिएबल मग आता काय करायचं लक्ष द्या फर्स्ट आणि थर्ड टर्म एकत्र करायची कॉमन करायची सेकंड आणि फोर्थ टर्म ही सेकंड टर्म आहे आणि ही फोर्थ टर्म आहे फर्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फर्स्ट आणि थर्डमध्ये साईन ओमेगा टी कॉमन घ्या हा असा बघा साईन ओमेगा टी मग साईन ओमेगा टी कॉमन घेतला तर काय राहतं ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू आणि साईन ओमेगा टी कॉमन ओके तसंच इथून पण कॉस ऑफ ओमेगा टी जो आहे सेम आहे तो कॉमन घ्या इथं काय राहिलं प्लस ए वन साईन फाय वन प्लस ए टू साईन फाय टू ओके आणि कॉस ओमेगा टी कॉमन आता साईन ओमेगा टी आणि कॉस ओमेगा टी कॉमन आहे ओके आता काय करायचं ही जी ब्रॅकेट आहे ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू बद्दल एक व्हॅल्यू मानून घेऊ हा लेट लेट म्हणजे या ब्रॅकेटबद्दल आम्ही आर कॉस डेल्टा याची व्हॅल्यू हे मानत आहे आर कॉस डेल्टा तसेच आता बघा आता इथं कॉस का बरं आला इथं दोघं टर्म्स कॉस आहेत त्याच्यानंतर आता आर आणि डेल्टा काय आहे ते पुढे समजणार आहे हा काय आहे आणि का मानले त्याच्यानंतर साईन साईनचं जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये पण आर साईन डेल्टा याला आर कॉस डेल्टा आणि याला आर साईन डेल्टा मानून घ्या कन्सिडर केलं ट्रीट केलं मानून घेतलं
आता याची वैल्यू ही वापरायची, याची वैल्यू ही वापरायची। मग या पहिल्या ब्रॅकेटची वैल्यू काय आली, आर कॉस डेल्टा, आर कॉस डेल्टा इंटू साइन ऑफ ओमेगा टी। हे बघा आर कुठं गेलं, आर कॉस डेल्टा इंटू साइन ऑफ ओमेगा टी। आता हा आर कॉमन घेतलेला आहे, इथं एक स्टेप ड्रॉप केलेली आहे। त्याच्यानंतर इथं आर साइन डेल्टा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी, आर साइन डेल्टा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी। समजलं, आर कॉमन घेतलेला आहे, आर कॉस डेल्टा इंटू साइन ऑफ ओमेगा टी, आर कॉस डेल्टा इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस आहे आर साइन डेल्टा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी, आर साइन डेल्टा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी। आता इथं आर कॉमन घेतला, बर आता साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ डेल्टा प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन डेल्टा हाच रूल परत हा होता बघा, पण हा अँगल काय होता, ओमेगा टी प्लस डेल्टा असा अँगल असावा, ओमेगा टी प्लस डेल्टा। साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा च एक्सपान्शन केलं, फायच्या जागेवर डेल्टा ठेवा तर हेच मिळणार आहे आपल्याला बघा, साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ डेल्टा प्लस कॉस ऑफ ओमेगा टी इंटू साइन ऑफ डेल्टा बरोबर। मग हे जे आलं तर एक्सपान्शन आहे कोणाच्या तरी, कोणाच्या आहे, मग साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टाचं आहे, साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा याचं हे एक्सपान्शन आहे। जसं याच्यापासून असं बनवू शकतो तर त्याच्यापासून असं पण बनवण्याची सवय पाहिजे। मग ही जी ब्रॅकेट आहे हे कोणाचं तरी एक्सपान्शन आहे, मग हे कोणाचं एक्सपान्शन आहे तर साइन ऑफ ओमेगा टी प्लस डेल्टा। हा आर जसाच्या तसा एक्स लेफ्ट साइड जशीच्या तशी कॅरी करतोय आपण। आता दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट एस एच एम ऑफ सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी, म्हणजे ज्यांची अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा मात्र सेम आहे प्रत्येक ठिकाणी, तो डिफरंट नाही। ही रिझल्टंट एस एच एम आहे, दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट एस एच एम ऑफ सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम आहे कोणाची, हे जे दोघं घेतले होते दोन एस एच एम ओमेगा ओमेगा आहे, ही एक एस एच एम आणि ही दुसरी एस एच एम, याच्यामध्ये ओमेगा सेम आहे। दिस इज द इक्वेशन ऑफ रिझल्टंट एस एच एम ऑफ सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी, आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम असेल म्हणजे सेम पिरियड, देअरफोर सेम पिरियड, याचा अर्थ होतो सेम पिरियड। बट रिझल्टंट अँप्लिट्यूड आर, पण आता बघा दोन एस एच एम घेतले आपण अशा एक्स वन वाली आणि एक्स टू, या दोन डिस्प्लेसमेंट होत्या आणि त्यांच्यापासून एकच कंपोजिशन केला आपण हा रूल वापरून, तर एक एस एच एम मिळाली आणि तिचं इक्वेशन हे असेल। आता पहिले इक्वे पहिली एस एच एमचे इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये आहे, एस एच एम आहे किंवा नाही कसं ओळखायचं, या फॉर्ममध्ये तिचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळालं पाहिजे। फॉर्म म्हणजे काय, इथं अँप्लिट्यूड साइन आणि इथं अँगल ओमेगा टी प्लस जो असेल तो फॅ फाय वन फाय टू थिटा वन थिटा टू वगैरे, तसंच इथं पण ही सेकंड एस एच एम आहे, ही फर्स्ट एस एच एम आहे। मग ह्या दोन एस एच एमचं मिश्रण केलं, कंपोजिशन केलं, एकत्रीकरण केलं तर त्यांच्यापासून जी मिळणारी एकत्रीकरण करून पाहिलं मिळणारी मोशन ही सुद्धा तशीच मिळाली सेम, याच्यासारखा फॉर्म आहे, फॉर्मॅट बघा। तर ॲम्प्लिट्यूड असायला पाहिजे हा आला, साईन आहे साईन आहे, ओमेगा टी पाहिजे ओमेगा टी आहे, एक अँगल पाहिजे तो अँगल घेतला। हां आता हा अँगल काय आहे ते नंतर समजणार आहे। And this is the equation of resultant SHM of same angular frequency, that is same period. But resultant amplitude is R. पण ही जी वेव तयार झाली, सॉरी वेव नाही, मोशन जी तयार झाली दोघांच्या एकत्रीकरणाने ती सुद्धा एस एच एमच आहे। याचा अर्थ काय झाला, दोन एस एच एम एकत्र केल्या तर त्यांच्यापासून तयार होणारी एस मोशन ही सुद्धा एस एच एमच असते हे सिद्ध झाले। तर बघा
इट शोज दैट रिजल्टेंट मोशन इज ऑल्सो एस एच एम, तैयार होणारी रिजल्टेंट म्हणजे परिणामी एकत्र केल्यानंतरची मोशन सुद्धा ही एस एच एमच असेल. ऑफ सेम पीरियड, पीरियड पण सेम आहे अँड अलॉन्ग सेम पाथ. आता बघा एवढं जर समजलं असेल तर याच्या पुढचा पार्ट हा इझी आहे. एवढ्यालाच फक्त हे इक्वेशन पाठ करून टाका किंवा हे फार आयडियल इक्वेशन काय म्हणतो आपण यूजफुल आहे, व्हेरी यूजफुल इन मॅथमॅटिक्स ऑल्सो अँड इन फिजिक्स ऑल्सो. तर आता टू फाइंड रिझल्टंट अँप्लिट्यूड आर, आता इथं आरची व्हॅल्यू आपण आर वापरलाय आपण शॉर्टकट मेथडने आर कॉस डेल्टा आर साइन डेल्टा, पण आरची व्हॅल्यू काय असावी त्याच्यासाठीचं डेरिव्हेशन आता आरसाठी. तसंच डेल्टाची व्हॅल्यू इथं का वापरला त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणून मी अगोदर सांगितलं होतं की हे आर आणि डेल्टा काय आहेत ते नंतर आपल्याला कळणार आहे. आता बघा टू फाइंड रिझल्टंट अँप्लिट्यूड आर, आरची व्हॅल्यू काय असेल स्क्वेअरिंग अँड ॲडिंग वन अँड टू. आता हे वन आणि टू इक्वेशन फार इम्पॉर्टंट आहे, हां ते मानलेले आहेत आपण ह्या ब्रॅकेटच्या बद्दल. कुठे गेली ही ब्रॅकेटच्या बद्दल, कॉसची ब्रॅकेटच्या बद्दल हे आर कॉस डेल्टा आणि ह्या ब्रॅकेटबद्दल आपण आर साईन डेल्टा असं मानलेलं आहे. मग दोघांचं काय करायचं स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन वन अँड टू, स्क्वेअरिंग अँड ॲड इक्वेशन वन अँड टू. आता बघा ही छोटी साईड आहे आणि ही थोडी मोठी साईड आहे, मी थोडं ह्याला लेफ्ट केलं आणि ह्याला राईट केलं. आता आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा स्क्वेअरिंग करायचे ना, मग आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा याच्या स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर साईन स्क्वेअर डेल्टा. काय केलं एक साईड आपण स्क्वेअरिंग आणि ॲडिंग केली, ॲडिंग म्हणजे हां ॲड माहिती की नाही स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. बरं आता पुढची मग ह्या साईडची पण करायची, मग ही जी ब्रॅकेट आहे तिच्या डायरेक्ट स्क्वेअर केला ही ब्रॅकेटच्या, म्हणजे याच्या आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साईन स्क्वेअर डेल्टा बरोबर. मग याचा पण स्क्वेअर करा ह्या ब्रॅकेटच्या, मग ए प्लस बी, ए प्लस बी चा स्क्वेअर काय असतो ए प्लस बी होल स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. समजलं हा फॉर्म्युला माहिती आहे की नाही, नाईन्थ एट पासून तुम्ही शिकत आलेले असतात आणि तोच फॉर्म्युला आपण इथं वापरायचा. मग स्क्वेअरिंग अँड ॲडिंग ह्याचं स्क्वेअरिंग केलं आणि दोघांचं स्क्वेअरिंग केलं आणि ॲड केलं बरोबर. हे आता याच्या पण ब्रॅकेट दोन टर्म्स आहेत म्हणून त्याचं स्क्वेअरिंग वेगळ्या पद्धतीने होणार. ए वन स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ फाय वन प्लस टू ए वन ए टू कॉस फाय वन फाय टू, टू ए वन ए टू कॉस फाय वन फाय टू कॉस ऑफ फाय वन इंटू कॉस ऑफ फाय टू प्लस ए टू स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर ऑफ फाय टू. हे झालं पहिल्या ब्रॅकेटचं स्क्वेअर, हां दोघांच्या स्क्वेअरची स्क्वेअर केले आणि ॲड केले, हे दोघांचे स्क्वेअर आणि ॲडिशन. तसं ह्या ब्रॅकेटचं स्क्वेअर एक्सपान्शन ह्या रूलनुसार केलं, हे आलं इतकं. आता याच्यात तीन टर्म येतात, फर्स्ट टर्म मिडल टर्म आणि थर्ड टर्म. तसंच सेकंड टर्म पण स्क्वेअर करून आपलं सेकंड जे आहे त्याला पण स्क्वेअर करून ॲड करायचं हे प्लस, प्लस म्हणजे इथं पण प्लस आहे. आता याचं स्क्वेअर एक्सपान्शन कसं मिळेल, ए वन स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर फाय वन, ए वन स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर फाय वन प्लस टू ए वन ए टू हा टू ए बी ना ए बी टू ए वन ए टू साईन ऑफ फाय वन इंटू साईन ऑफ फाय टू प्लस ए टू स्क्वेअर साईन स्क्वेअर फाय टू. ओके याचं स्क्वेअर एक्सपान्शन केलं. आता काय करायचं, कॉस
कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअरच्या टर्म्स कलेक्ट करायच्या, जवळ लिहायच्या. मग ए वन स्क्वेअर, ए वन स्क्वेअर कॉमन, हाँ ही बघा ही टर्म्स, मुद्दाम मी एका खाली एक लिहिलेलं आहे. ए वन स्क्वेअर कॉमन, नंतर कॉस स्क्वेअर फाय वन आणि साइन स्क्वेअर फाय वन हे लिहिलं प्लस कॉमन. प्लस इथं अजून ह्यांच्यामध्ये पण कॉमन घेऊ शकतो, बघा हे रेड अंडरलाइनड आहे त्याच्यामध्ये ए वन स्क्वेअर कॉमन, त्याच्यानंतर ब्लॅक अंडरलाइनड आहे अबोव द डॉट्स, अबोव डॉट्स आर अबोव द ब्लॅक लाईन. हे जे टर्म्स आहेत या ए टू स्क्वेअर, हे ए टू स्क्वेअर कॉमन, कॉस स्क्वेअर फाय टू प्लस साइन स्क्वेअर ऑफ फाय टू. प्लस आता ह्या मोठी टर्म आहे टू ए वन ए टू कॉस फाय वन इंटू कॉस फाय टू आणि टू ए वन ए टू साइन फाय टू फाय वन इंटू साइन फाय टू. ह्याच्यात टू ए वन ए टू काय करायचं कॉमन, प्लस ह्या दोन टर्म्स आपण अगोदर लिहून टाकल्या, टू ए वन ए टू कॉमन आणि ह्याच्यात ही कॉस ऑफ फाय वन कॉस ऑफ फाय टू प्लस साइन ऑफ फाय वन इंटू साइन ऑफ फाय टू. ओके, मग हे एवढं आलं. आणि इकडची साईड आता बघा, लेफ्ट साईड काय आहे, याच्यातला आर स्क्वेअर कॉमन, राहिलं काय कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. पण कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे अँगल सेम असेल आणि कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर असे असतील तर त्यांची सम वन येते. फंडामेंटल आयडेंटिटी दहावीमध्ये शिकलेले आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, थिटा म्हणजे अँगल सेम पाहिजे आणि कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काय असतो वन असतो, मग याची व्हॅल्यू वन आली. वन आली, हां आर स्क्वेअर कॉमन आहे, हा वन इंटू आर स्क्वेअर काय राहील आर स्क्वेअर, लेफ्ट साईड आहे आर स्क्वेअर. आता आपण पुढच्या स्टेपला जाऊ, बघा हे समजलेलं आहे राईट साईड, आता आर स्क्वेअर लेफ्ट साईड आहे. आता काय करायचं, तसंच इथं पण हे जे दोन ब्रॅकेट आहेत अंडरलाईन केलेले, कॉस स्क्वेअर फाय वन प्लस साइन स्क्वेअर फाय वन, अँगल सेम आहे आणि कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर वन असतो, तसंच इथं कॉस स्क्वेअर ऑफ फाय टू प्लस साइन स्क्वेअर ऑफ फाय टू, अँगल सेम आहे आणि कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर वन असतो, हा वन हा वन. मग ह्या वनने ए वन स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं, आन्सर इज ए वन स्क्वेअर प्लस या वनने या ब्रॅकेट म्हणजे वन, वन इंटू ए टू स्क्वेअर ए टू स्क्वेअर प्लस आता हे राहिलं. आता हा जो फॉर्म्युला आहे बघा, कॉस ऑफ फाय वन हा कोणाचं तरी एक्सपान्शन आहे, हा टू ए वन ए टू, टू ए वन ए टू, आणि ही जी ब्रॅकेट आहे ती कोणाचं तरी एक्सपान्शन आहे मॅथमॅटिक्समध्ये. कॉस ऑफ फाय वन इंटू कॉस ऑफ फाय टू प्लस साईन ऑफ फाय वन इंटू साईन ऑफ फाय टू, मग याचं हे कोणाचं एक्सपान्शन आहे तर रूल बघा, युझिंग कॉस ऑफ ए मायनस बी, हा एक कॉस ए मायनस बीचा रूल आहे, म्हणजे हे दोन अँगलची सबट्रॅक्शन एक, तर कॉस ए इंटू कॉस बी प्लस साईन ए इंटू साईन बी असा हा फॉर्म्युला आहे, लॉग टेबलमध्ये आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि तो आपण वापरू. आता त्याचा जर वापर केला ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन हे कोणाचं आहे, कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू, म्हणजे जसं ह्याच्यापासून हे बनवू शकतो तर त्याच्यापासून हे पण लिहू शकतो, मग हे ह्याच्यापासून हे लिहिलं कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू. समजलं हे कसं आलं. आता आर स्क्वेअर इज इक्वल टू हे, तर आरची व्हॅल्यू काय मिळेल, फक्त आर पाहिजे आपल्याला, अँप्लिट्यूड आर, तर आरची व्हॅल्यू पाहिजे तर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, मग इकडे स्क्वेअर रूट घेतलं तर आर येईल आणि इकडे घेतलं तर तीन टर्म्स आहेत, मग त्याला अंडर रूट टाका, ते डायरेक्ट निघणार नाही बाहेर. ओके, मग ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू. ओके, आणि हा फॉर्म्युला जो तयार झाला हा रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट एस एच एम आहे, म्हणजे दोघं एस एच एम मिळून जो एकच एस एच एम तयार झाली तिचा अँप्लिट्यूड हा असेल. समजलं. आता ह्या क्लिपला परत परत रिपीट करू शकतात, मी जे बोलतोय लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट इट इज, हां हे समजलं तर पुढचं फार सिम्पल असेल, किंवा खूप प्रॉब्लेमसाठी हे डेरिवेशन अतिशय इम्पॉर्टंट आहे.
पर जो पार्ट नहीं समझला तो परत परत रिपीट करून बघावा लागेल। आता आर ची वैल्यू ही आली अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेर। आता स्क्वेर नहीं गेले हाँ कारण स्क्वेर रूट निघालत नहीं ना, प्लस टर्म असतात बरोबर, हे तुम्हाला माहिती आहे ना। एम्प्लिट्यूड ऑफ रिजल्टंट एस एच एम, आता पुढची गोष्ट आहे हा फॉर्मुला आला रिजल्टंट एम्प्लिट्यूडचा। ए ए ए वन, ए वन आणि ए टू माहिती असले आणि फाय वन आणि फाय टू माहिती असले तर आपण पुढच्या रिजल्टंट आपण फाइंड करू शकतो, हे याच्यावरून दिसून येत आहे, इट इज क्लियर। ओके, टू फाइंड इनिशियल फेज ऑफ रिजल्टंट एस एच एम। इनिशियल फेज म्हणजे, इनिशियल म्हणजे सुरुवातीची, फेज म्हणजे अवस्था, सुरुवातीची अवस्था हाँ एस एच एम ची, सांगणारी गोष्ट जी असेल त्याला इनिशियल फेज असं म्हणतात। आता काय करायचं, आपल्याला डेल्टा पाहिजे, हा इनिशियल फेज आहे डेल्टा। मग डेल्टाची व्हॅल्यू भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशनला टू ला वन ने डिवाइड करा। आता टू ला वन ने डिवाइड करा म्हणजे काय, डिवाइड इक्वेशन टू बाय वन। का बर, वरती साइन खाली कॉस म्हणजे येणार साइन बाय कॉस काय असतो, टॅन असतो, टॅन। अँगल सेम आहे डेल्टा, साइन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा काय असेल, टॅन। मग ह्याला अपॉन हे आर आर काय होईल, कॅन्सल, आर आर गेट्स कॅन्सल्ड बरोबर। आर साइन डेल्टाची व्हॅल्यू काय होती, आर साइन डेल्टाची व्हॅल्यू काय होती, ए वन साइन फाय वन प्लस ए टू साइन फाय टू, आणि आर कॉस डेल्टाची व्हॅल्यू डिवाइड केली ती काय होती, ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस ऑफ फाय टू, म्हणजे साइन वरती कॉस खाली। का बर, साइन अपॉन कॉस टॅन, टॅन पाहिजे आपल्याला इथं, काय पाहिजे, टॅन। तर आता हे जसंच्या तसं, परत याचं फक्त आता नेक्स्ट स्टेप मध्ये याला टॅन म्हणतात, साइन डेल्टा अपॉन कॉस डेल्टाला काय म्हणतो आपण, टॅन डेल्टा, आणि हे सेम टू सेम। आता फक्त डेल्टा पाहिजे आहे, मग टॅनला काय करा, तिकडे पाठवा टॅन इनवर्स, काय करायचं, टॅन इनवर्स, आणि हा अँगल बनतो, हा रेशो जेवढा पण आहे, ए वन साइन फाय वन। हा तर मग काय मिळालं एक्सप्रेशन बघा, डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स, आणि हे सगळं अँगल बनणार, हा अँगल आहे टॅन इनवर्स, ए वन साइन फाय वन प्लस ए टू साइन फाय टू अपॉन ए वन कॉस फाय वन प्लस ए टू कॉस फाय टू, ब्रॅकेट कम्प्लीट। आणि हा फॉर्म्युला तयार झाला इनिशियल फेजसाठी, दिस इज द इनिशियल फेज ऑफ रिझल्टंट एस एच एम। रिझल्टंट म्हणजे दोघांची मिळून जी एस एच एम तयार झाली तिचा फेज, इनिशियल फेज हा असेल। आता पुढची स्टेप आहे स्पेशल केसेस वन टू थ्री। आता किती सोपे आहेत बघा, आपल्याला फक्त केसेस ॲम्प्लिट्यूडच्या केसेस आहेत, दोन याच्यामध्येच दोन दोन केसेस आहेत अजून, एक डिफरंट ॲम्प्लिट्यूड आणि एक सेम ॲम्प्लिट्यूड, हा एकामध्येच दोन दोन केसेस आहेत लक्षात ठेवा। तर बघा केस नंबर वन, इफ द टू एस एच एम्स आर इन फेज, फेज म्हणजे काय, सेम फेज मध्ये आहे, म्हणजे हा जो फेज डिफरन्स आहे तो नथिंग आहे, झिरो आहे। फेज डिफरन्स म्हणजे काय, फेज डिफरन्स झिरो असणे म्हणजे काय, एकाच वेळेला जातील एकाच वेळेला पोहोचतील परत जागेवर, आधीच्या जागेवर, एकाच वेळेला जाणे येणे, त्या लहान मोठे असोत पण जाणं येणं एकाच वेळेला, पिरियड सेम आहे ना, मग म्हणजे फेज डिफरन्स हा झिरो आहे, याचा अर्थ होतो फेज डिफरन्स म्हणजे अवस्थेतील फरक दोन एस एच एमच्या हा झिरो आहे, याचा अर्थ एकाच वेळेला जातील एकाच वेळेला त्याच वेळेला पोचतील, सेम टाइम। मग याची व्हॅल्यू जर झिरो आपण पुट केली कुठं, ॲम्प्लिट्यूडच्या इथं, तर कॉस ऑफ झिरो काय असतो, वन असतो, वन इंटू टू ए वन ए टू काय येणार, टू ए वन ए टू, आणि हे जसंच्या तसं, हे बघा या कॉसची व्हॅल्यू आपण कॉस ऑफ इथं फक्त हा फेज जो आहे तो टाकायची व्हॅल्यू झिरो, जर झिरो टाकली कॉस ऑफ हां तर कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू झिरो टाकला, कॉस ऑफ झिरो काय येईल, वन, हां कॉस झिरोची व्हॅल्यू काय असते, वन। मग वन जर टाकला इथं, याची व्हॅल्यू कॉस ऑफ याची,
वन इंटू टू ए वन ए टू, टू ए वन ए टू प्लस हा जस ये दोगे जसे तसे टर्म्स ए वन स्क्वेर प्लस ए टू स्क्वेर बर हा कोणाचा तरी स्क्वेर आहे, कोणाचा स्क्वेर आहे ए वन प्लस ए टू चा ब्रैकेट स्क्वेर आहे, पण स्क्वेर आणि स्क्वेर रूट काय होईल कैंसल म्हणून तो स्क्वेर रूट च्या बाहेर आला ए वन प्लस ए टू। आता प्लस माइनस येऊ शकतो, अंडर रूट हे काय येतं प्लस अथवा माइनस दोघे येऊ शकतो। आता बघा हे एम्प्लिट्यूड डिफरंट असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा रिझल्टंट एम्प्लिट्यूड साठी, फेज तुम्हाला जीरो सांगितलं तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा, त्यांची डायरेक्ट ॲडिशन होणार। काय सांगितलं जर फेज हा जीरो असेल आणि एम्प्लिट्यूड हे डिफरंट असतील वन टू तर हा फॉर्म्युला यूज करायचा ॲडिशन होणार। पण जर एम्प्लिट्यूड दोघं सेम असतील, दोघं शिवनयंत्राच्या सुया या सारख्याच मापाच्या आहेत आणि जाणं येणं पण एम्प्लिट्यूड हा दोघांचा सेम आहे बरोबर, तर ए वनची व्हॅल्यू पण एच्या समजा ए टू पण एच्या समजा से म्हणजे समजूया वी गेट, जर ए वन ए टूची व्हॅल्यू ए ए टाकली, आता ए वनची व्हॅल्यू ए टाका ए स्क्वेअर प्लस ए टूची व्हॅल्यू पण एच टाका ए स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर किती झाले टू ए स्क्वेअर, नंतर हे ए ए इंटू ए टू ए इंटू ए किती झाले टू ए स्क्वेअर, हे टू ए स्क्वेअर आणि हे टू ए स्क्वेअर किती झाले फोर ए स्क्वेअर आणि फोरच्या अंडर रूट टू आणि ए स्क्वेअरच्या अंडर रूट ए, म्हणून रिझल्टंट एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू काय येणार ट्वाईस ए टू ए, समजलं हे। आता जर 90 असेल सेम, जर रिझल्टंट एम्प्लिट्यूड 90 असेल, 90 डिग्री म्हणजे काय रे, म्हणजे एक एस एच एम इथं आहे आणि एक एस एच एम इथं आहे, ही इथं पोचेल तर ही इथं पोचेल, ती रिवर्समध्ये इथं येईल, हां लक्ष द्या 90 चा डिफरन्स आहे म्हणजे एक इथं आहे शिवनयंत्राची सुई एक इथं आहे, ती तिथं पोचेल तर ही इथं पोचेल, ही इथं पोचेल तर ती तिथं पोचेल बरोबर, ती इथं येईल तर ही इथं आलेली असेल, म्हणजे एवढा फरक त्यांच्यामध्ये कायम राहील। मग 90 डिग्री जर असेल आउट ऑफ फेज म्हणजे फाय वन मायनस फाय टू ची व्हॅल्यू ही 90 असेल, म्हणजे कॉस 90 काय असतो कॉस 90 झिरो असतो, मग झिरो जर घेतला झिरो कॉस 90 झिरो झिरो इंटू टू ए वन ए टू झिरो मग राहिलं काय ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर बरोबर, मग आता ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर जे अंडर रूटमध्ये आहे ते अडकलेलेच राहतील रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला त्यावेळेला, याचा जसा हा आला तसा याचा हा येईल ओके। आणि जर ॲम्प्लिट्यूड सेम असेल ए वन आणि ए टू दोघांची व्हॅल्यू एच म्हणायची ए वन पण येईल ए टू पण येईल, तर आता याची व्हॅल्यू पण ए याची व्हॅल्यू पण ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर, मग टूच्या अंडर रूट निघत नाही म्हणून रूट टू आणि ए स्क्वेअरचं निघतं म्हणून तो बाहेर ए बरोबर। आता तिसरी केस बघा इफ द टू एस एच एम्स आर 180 डिग्री आउट ऑफ फेज, आता 180 डिग्री आउट ऑफ फेज याचा अर्थ काय झाला हे बघा, झिरो डिग्री म्हणजे एकाच वेळेला जातील एकाच वेळेला येतील, 90 फेज म्हणजे एक एस एच एम इथं असेल एक इथं असेल, ती तिथं पोचेल तर ही इथं पोचेल आणि ती इथं येईल तर ही तिथं पोचेल, ती इथं येईल तर ही इथं पोचेल, म्हणजे फरक एवढ्या रस्त्याच्या राहील ॲम्प्लिट्यूडच्या। तसा आता 180 डिग्री फेज म्हणजे काय, तर एक इथं असेल तर एक इथं असेल, ती इकडे येईल तर ही तिकडे जाईल, म्हणजे दोघांमध्ये डबल ॲम्प्लिट्यूडचा फरक आहे असा याचा अर्थ आहे 180 आउट ऑफ फेज ओके। आता फाय वन मायनस फाय टू हा फेज 180 डिग्री आहे म्हणजे कॉस ऑफ 180 हा मायनस वन असतो, मायनस वन व्हॅल्यू टाकून द्या कॉस ऑफ 180 म्हणजे मायनस वन, मायनस वन इंटू दिस मायनस येईल हे जसंच्या तसं राहतं आणि हा कोणाच्या तरी स्क्वेअर आहे, कोणाचा आहे
माइनस ए टू चा स्क्वेर है स्क्वेर च स्क्वेर रूट का तर आर ची वैल्यू ए वन माइनस ए टू ओके जर हे दोग सेम ए वन ए टू ए हापन ए ए स्क्वेर प्लस ए स्क्वेर माइनस टू ए स्क्वायर टू ए स्क्वेर माइनस टू ए स्क्वेर का जीरो आर ची वैल्यू रिजल्टेंट एम्प्लिट्यूड जीरो अशा प्रकार डेरिवेशन है नॉट वेरी डिफिकल्ट वेरी सिंपल यू हैव टू स्टडी ओके प्रिपेर युअर सेल्फ.